वरळी मतदार संघाची अशी रचना असताना आदित्य ठाकरे यांनाच निर्माण करण्याचा या यांना भाजप आणि शिंदे गटाकडून होतोय आढावा घेतलाय आमचे मुंबईचे प्रतिनिधी अजय माने यांनी आज संध्याकाळी वरळीत म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार मेळावा होणार आहे आणि त्यानंतर इथे सभाही होणार आहे एकंदरीत चार दिवसापूर्वी कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेच्या का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्याचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा जो झाला होता तिथे आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिलं होतं की मी वरळी विधानसभेचा राजीनामा देतो आणि चॅलेंज करतो कि या, का मी की कसा ये त्यान नंतर या आणि निवडणुका घ्या आणि मग मी पाहतो की कसं जिंकता येतं ते आणि त्यानंतर आज हा डायरेक्ट मुख्यमंत्री जे थेट आहेत ते वरळीत म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या विधानसभेच्या भागात येणार आहेत आणि तिथे त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे एकंदरीत वरळी वरळी न्हावा मत्स्य मंडळाकडून हा सत्कार करण्यात आलेला आहे तुम्ही ही दृश्य जे एकंदरीत पाहू शकता ती शक्ती प्रदर्शन इथं जे आहे ते जोरदार करण्यात येणार आहे अ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची उपस्थिती जी आहे ती या कार्यक्रमाला असणार आहे आणि त्या अनुषंगाने भाजप किंवा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही जी तयारी आहे ती जय्यत तयारी सुरू झालेली आहे मी सध्या एकंदरीत मंचावर उभा आहे या मंचाच्या समोर एक आर्क आणि त्यानंतर जी आहे कार्यकर्त्यांची बैठक बैठण्याची जी व्यवस्था आहे ती चार भागात केलेली आहे आणि त्याच्या स्टेजच्या समोर एक वी आय पी कक्ष जो आहे तो सोडलेला ठेवण्यात आलेला आहे जिथे आपण बघू शकतात की व्ही आय पी साठी खुर्च्या ज्या आहेत ते मांडण्यात येऊ शकत आहे मांडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पाठी कार्यकर्ते बसणार आहेत एकंदरीत दहा ते बारा हजार कार्यकर्ते किंवा दहा ते बारा फूट मांडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पाठी कार्यकर्ते एकंदरीत दहा ते बारा हजार कार्यकर्ते किंवा दहा ते बारा प्रिंट जे आहेत त्या या मैदानावर येऊ शकतात असा एक अंदाज वर्तवला जाऊ शकतो तसेच कायदा सुव्यवस्थेचा जो हो आहे एकंदरीत प्रश्न निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने एक वेगळी तयारी इथं जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे आता पाहणं महत्वाचं ठरणार कारण की या स सत्कारानंतर स्वतः एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथे भाषण करतील एक जाहीर सभा जी होणार आहे आणि ते भाषण करतील आता थेट जे आदित्य ठाकरे माजी मंत्री आदित्य ठाकरे युवा सेना पक्षप्रमुख यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं की मी राजीनामा देतो तुम्ही वरळीतूनही निवडून दाखवा मी राजीनामा देतो आणि चॅलेंज करतो तुम्हाला आता हे चॅलेंज मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या घेतलंय का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजय माने जय महाराष्ट्र न्यूज मुंबई